इथे पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक झालेली C60 कमांडो पथकाने मोठी कारवाई केलेली आहे आणि आता मिळालेल्या माहितीनुसार 13 नक्षली ठार झालेले आहेत। पैदीच्या जंगलामध्ये अजूनही ही चकमक सुरू आहे। घनदाट जंगलाच्या या भागामध्ये काल रात्रीपासूनच हे अभियान राबवण्यात येत आहे आणि ह्या मध्ये आता 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। घनदाट जंगलामध्ये काल रात्रीपासूनच ही चकमक सुरू आहे। C60 दलाला आता मोठं यश आलंय कारण 13 जणांना त्यांनी कंठस्नान घातलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 13 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात C60 दलाला यश आलेलं आहे। बातमी मागची बातमी म्हणजे तौक्ते चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातील शेती फळबाग आणि घरांचं मोठं नुकसान झाले। या नुकसानीची काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। ठाणे जिल्ह्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे 2128 घरांचं नुकसान झाले तर 3 जणांचा मृत्यू झाला। 18 गोठे वादळानं बाधित झाले तर 2 जनावरं मृत्युमुखी पडली। तौक्ते चक्रीवादळात मुंबई मेट्रोची कामं सुरूच होती। योग्य नियोजन आणि खबरदारी घेतल्यानं शहरातली मेट्रोची कामं सुरू ठेवता आली। शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7चं काम वेगानं सुरू आहे। नियोजित वेळेत अर्थात मे अखेरपर्यंत या मार्गावर चाचणी होईल असा विश्वास MMRDA व्यक्त केलाय। बातमी आहे कोरोनाबाबत। कोरोना हवेतून 10 मीटर पर्यंत पसरू शकतो। केंद्र सरकारच्या मुख्य शास्त्रीय सल्लागारांच्या कार्यालयाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। एरोसोल ड्रॉपलेट्स मधून कोरोना वेगाने पोहोचतो असं त्यात सांगितलंय। बाधित व्यक्तीत लक्षणं नसली तरी त्याच्या शरीरातून पुरेशा ड्रॉपलेट्स निघू शकतात आणि त्यामुळे अधिक लोक बाधित होऊ शकतात असा इशारा दिलाय। तुमचा मास्क स्वच्छ नसेल तर तुम्हाला म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता अधिक आहे। तुम्ही वापरत असलेला मास्क हा न धुता वापरला किंवा रोजच्या रोज मास्क बदलला नाही तर म्युकरमायकोसिस होण्यासाठी निमित्त ठरू शकतं। सर गंगाराम हॉस्पिटलचे ENT विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अजय स्वरूप यांनी ही माहिती दिली आहे। देशात कोरोनामुळे लाखो बळी जाऊनही अर्धा भारत मास्क लावत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलेल्या सर्व्हेनुसार सुमारे 50% भारतीय मास्क वापरत नसल्याचं पुढे आले तर मास्क वापरत असलेल्या 50%पैकी केवळ 7% लोक योग्य प्रकारे मास्क वापरतात। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशातल्या 25 शहरांमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये हे आढळलंय। मुंबईतील कोविड रुग्णालयांची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर तुम्हाला उपलब्ध होईल। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस स्थिती सुधारत असून ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आता मोठी घट झाली आहे पण अजूनही बेड मिळवण्यासाठी धडपड करावी लागते। बेडसाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी पालिकेतर्फे पाऊल उचलण्यात आले। सरकारी रुग्णालयं मुंबई महापालिकांची रुग्णालयं खासगी रुग्णालयांची यात माहिती दिली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे